पाटील पलायन प्रकरणात चौकशी सत्र सुरू आहे। ससूंच्या अधिष्ठात्यांसह शिपायांपर्यंत सर्वांची सतत चौकशी होणार आहे। ललित पाटील पलायन प्रकरणात चौकशी सत्र हे सुरूच आहे। ससून रुग्णालयातील अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांचीच आता चौकशी होणार आहे। सर्वच आता चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत। ललित पाटील पलायन प्रकरणात आता चौकशी होणार आहे। ललित पाटीलला इतके दिवस रुग्णालयात का भरती करून ठेवलं होतं, कशावरती उपचार सुरू होते या संदर्भातच आता अधिष्ठात्यांपासून शिपायांपर्यंत सर्वांची चौकशी केली जाणार आहे। या चौकशीनंतरच या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होईल। ललित पाटील पलायन प्रकरणी आता चौकशीला सुरुवात झालेली आहे। या चौकशीतून आता संपूर्ण माहितीही समोर येणार आहे। आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्यासोबत फोनलाईनवरून जोडलेत। रोहन, काय अधिकची माहिती? नक्कीच निलम, खरं तर ललित पाटील जेव्हापासून ससून रुग्णालयातून पळून गेलेला आहे तेव्हापासून जे आहे ते सगळ्या राज्यभरामध्ये मोठ्या प्रमाणात खळबळ माजलेली पाहायला मिळाली। तब्बल 11 दिवसानंतर जे ते राज्य सरकारला जाग आली आणि 4 सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली आणि या समितीने आता कामकाजाला जी आहे ती सुरुवात केलेली पाहायला मिळते। जे ससूनचे डीन आहेत, अधिष्ठाता आहेत, संजीव जे ठाकूर, या ठाकूर यांची चौकशीला जी आहे ती आजपासून सुरुवात होते। खरं तर डीन यांनी जे आहे ते ललित पाटीलवरती उपचार करायला सुरुवात केली होती आणि ललित पाटील पळून जायच्या आदल्या दिवशी जे ऑपरेशन जाहीर करण्यात आलेलं होतं ते ऑपरेशन देखील स्वतः डीन करणार होते। त्यामुळे नेमका ललित पाटीलला कोणता आजार होता, ललित पाटील 11 महिने ससूनमध्ये का उपचार घेत होता आणि 11 महिने ससूनमध्ये उपचार घेत असताना ड्रग्स रॅकेट ससूनमधून कसं चालू होतं याबाबतची जी विचारणा आहे ती या 4 सदस्यीय समितीकडून ठाकूर यांची होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अगदी ससूनच्या डीन पासून ते शिपायांपर्यंतची चौकशी जी आहे ती या 4 सदस्यीय समितीच्या माध्यमातून केली जाणार आहे आणि त्याची प्रक्रिया जी आहे ती आजपासून सुरू होतीये आणि यातून खऱ्या अर्थाने पाहायला मिळेल की नेमकी कारवाई या डॉक्टरांवरती होतीये का। कारण का ज्यावेळेस ललित पाटील हा पळून गेलेला होता त्यावेळेनंतर सुरक्षा रक्षक अपडेट आम्ही तुमच्याकडून घेतच राहू। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।